अन्वेती या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण उपवासाला घराघरात केला जाणारा साबुदाणा आणि त्याचे गुणधर्म काय आहेत हे पाहणार आहोत. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही मला आता इंस्टाग्रामवर देखील फॉलो करू शकता. उपवासाचं नाव घेतलं की डोळ्यासमोर येतो तो साबुदाणा. साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याची खीर, साबुदाणा वडा असे वेगवेगळे पदार्थ बनवून खाल्ले जातात. अशा या साबुदाण्यामध्ये प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन्स, मिनरल, कार्बोहायड्रेटचे प्रमाण भरपूर असते. साबुदाण्यामध्ये पोटॅशियम असल्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत राहतो व त्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहते. साबुदाण्यात कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असल्याने शरीरामध्ये तो पटकन ऊर्जा निर्माण करतो. साबुदाण्यामध्ये कॅल्शियम, आयर्न, व्हिटॅमिन के जास्त असल्यामुळे हाडांचा प्रॉब्लेम असणाऱ्यांसाठी तो फायदेशीर ठरतो. साबुदाण्यामुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत होते, त्यामुळे अपचन, गॅस आणि वात या समस्या दूर होण्यास मदत होते. पोट खराब असेल तर दूध न टाकता बनवलेली साबुदाण्याची खीर खूपच फायदेशीर ठरते, त्यामुळे पटकन आराम मिळतो. आता आपण खिचडीला ऑप्शन म्हणून एक पटकन होणारी साबुदाण्याची रेसिपी पाहूया. एका भांड्यामध्ये अर्धी वाटी दही घेऊन ते थोडे पाणी घालून एकसारखे करून घ्या. त्यात चवीनुसार मीठ व थोडी साखर घालून मिक्स करून घ्या. त्यामध्ये भिजवलेला साबुदाणा घाला. गॅसवर तुपाच्या फोडणीमध्ये एक मिरची घाला. जिरे चालत असतील तर ही जिरे आणि तुपाची फोडणी वरून साबुदाण्यावर ओता. तयार आहे ताकातला साबुदाणा.